जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, खानदेश आणि वराड ह्या मुघली प्रांतात मराठ्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. छत्रपती शिवाजी महाराज, मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली मुघली प्रांतामध्ये मराठेचा वावर इतका वाढला होता, एवढी दहशत वाढली होती की मुघल त्यांना अक्षरशः घाबरू लागले होते. मित्रांनो, यावेळी दाऊद खान अंकाई रंकाई किल्ल्याजवळ होता. मराठे बागलकडे निघालेत, त्यांनी वराड सोडला ही बातमी कळाली, म्हणून तो मराठ्यांना आडवा जाण्यासाठी, त्यांना प्रतिकार करण्यासाठी निघाला. मित्रांनो, शिवरायांच्या नेतृत्वाखाली तेव्हा वराडमध्ये मराठे सैन्य होते आणि मोरोपंतांच्या नेतृत्वाखाली खानदेश बागलांमध्ये मराठे सैन्य होतं. हे सारं सैन्य आता स्वालेरच्या किल्ल्याजवळ एकत्र झाले होते. जवळजवळ 20,000 मावळ्यांनी श्री छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वाखाली या गडाला वेढा दिला आणि त्यावर मारा सुरू झाला. दिनांक 5 जानेवारी 1671 रात्री मराठे गड्याला शिड्या लावून आतमध्ये उतरले. धुआधार लढाई झाली. यामध्ये स्वालेर किल्ल्याचा मुघल किल्लेदार मारला गेला. किल्लेदाराच्या मेवण्याने मात्र शिवरायांना शरणागती केली. महाराजांना शरण जाऊन त्याने किल्ला स्वाधीन केला. इकडे दाऊद खान त्वरेने मुलेरपर्यंत पोहोचला होता. त्याला स्वालेर किल्ल्याला मराठ्यांनी वेढा दिल्याची बातमी समजली. परंतु दाऊद खानाचे काही सैन्य आणि इतर साहित्य येणार होतं, म्हणून त्याला मुलेरमध्ये थांबण्याचा पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवशी त्याचं सैन्य एका बाजूनं आणि स्वालेर मराठ्यांनी जिंकल्याची बातमी दुसऱ्या बाजूने त्याला मिळाली. दाऊद खान नाराज झाला आणि आपले हात चोळत चोळत तो कांचन मांचनच्या दिशेने निघून गेला. मित्रांनो, आपला आजचा प्रश्न आहे, स्वालेरच्या लढाईत मारले गेलेल्या मुघल किल्लेदाराचं नाव काय? पर्याय 1 नेकनाम खान, पर्याय 2 फातुल्ला खान, पर्याय 3 संग्राम खान. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत्या 48 तासात दिले जाईल. पाहूया किती इतिहासप्रेमी याचे योग्य उत्तर देतात ते. जय शिवराय.